केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। धुळगोंवाडी येथे आंतरराज्य महिला हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन। सलामीच्या स्पर्धेत मंगळूरने कित्तूर संघावर मिळविला सहज विजय। धुळगोंवाडी तालुका चिकोडी येथे श्री कल्याण सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त खुल्या महिला आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी रात्री 8 वाजता स्वामीजी चन्नमल्ल्या मठपती यांच्या हस्ते भूमिपूजन व श्रीफळ वाढवून तर सिद्गोंडा कमते, शिवकुमार कमते, आप्पासाहेब चिमणे, चेतन मगदूम, आणासाहेब कमते, मल्लेश चिमणे, माजी सैनिक रझाक सुतार व श्री कल्याण सिद्धेश्वर यात्रा समिती व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। यानंतर प्रथम फेरीतील स्पर्धेत प्रारंभीचा सामना मंगळूर व कित्तूर यांच्यात 25-25-15 असा खेळविण्याचा निर्णय पंचाकडून घेऊन स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला। मात्र बलाढ्य मंगळूरच्या संघाने कित्तूरच्या संघावर पहिल्या विनिंग मध्ये 25-9 तर दुसऱ्या विनिंग मध्ये 25-12 अशी गुणांची आघाडी घेऊन सहज जय मिळविला। तर दुसरा सामना धारवाड व मैसूर यांच्यात खेळविण्यात आला। धारवाड व मैसूर दोन्ही संघ उत्कृष्ट असल्याने हा सामना रंगतदार झाला। या स्पर्धेत मंगळूर, कित्तूर, बेंगलोर, धारवाड, मैसूर, कराड, पुणे, गडहिंग्लज अशा एकूण 8 संघांनी सहभाग घेतला आहे। या स्पर्धेसाठी आंतरराज्य पंच महेश शेडबाळे कागल, दीपक चव्हाण, अनिल देवडकर निपाणी, बसवराज मुतनाळे चिक्कोडी तर समालोचक म्हणून दिनेश चिक्कमगळूर हे काम पाहत आहे। सुसज्ज मैदान, दिवस रात्र स्पर्धेसाठी उत्तम प्रकाश व्यवस्था व पुरुष व महिला प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था यामुळे व्हॉलीबॉलच्या सामन्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शनिवारी रात्री पहिल्या फेरीतील सामन्यानंतर रविवारी रात्री उपांत्य व अंतिम स्पर्धा होतील अशी माहिती संयोजक व व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पंचांनी दिली आहे। धुळगोंवाडी सारख्या छोट्या खेडे गावाने आंतरराज्य खुल्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करून एक चांगला उपक्रम राबविल्याने परिसरातून धुळगोंवाडी गावाच्या श्री कल्याण सिद्धेश्वर यात्रा महोत्सव समिती व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे। KN न्यूज साठी खडकलाठून संजय कांबळे। रोचक रोमांचक ಶೂನ್ಯದಲ್ಲಿದೆ ಪಂದ್ಯ ಸಿಕ್ಸಿಗೆ ಹಾಕದನ್ನು
यशस्वी ಐದು 1 ಪಂದ್ಯ ಆರು 1 6 1 ಏಕಪಕ್ಷೀಯವಾಗಿ ಸಾಗುತ್ತಿರುವಂತಹ ಪಂದ್ಯ